लाईव्ह शोध सत्य बातमीचा। शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आलेगाव पागा या ठिकाणी शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावरून ज्योत येत असते। याही वर्षी या ज्योतीचे ग्रामस्थांकडून ढोल ताशाच्या गजरात व फटाके वाजून स्वागत करण्यात आले। शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। रक्तदान शिबिर, व्याख्याने, विद्यार्थ्यांचे मर्दानी खेळ अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन करून मिरवणुकीने सांगता होत असते। गावातील बहुसंख्य तरुण वर्ग शिवनेरी किल्ल्यावर जाऊन ज्योत घेऊन आले। त्यानंतर गावामध्ये शिवस्तंभाजवळ आरती घेण्यात आली। त्यानंतर श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बेंडके, मच्छिंद्र बेंडके, शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलदादा वाघचौरे, शिवसेनेचे नेते लालासाहेब वाघचौरे, बाळकृष्ण वाघचौरे, राजेंद्र गुळवे, रामदास वाघचौरे, संदीप भोसले, जयदीप वाघचौरे, सुभाष दिवटे, सोमेश्वर वाघचौरे, विजय बेंडके, गणेश वाघचौरे, सोमेश्वर धावडे, दत्तात्रेय वाघचौरे, गोरक्ष भोसले, बाळासाहेब वाघचौरे, समीर शेख, विष्णू भोसले, मुरली वाघचौरे, हेमंत दर्डा, लक्ष्मण हरिहर, संतोष शेलार, सुभाष वाघचौरे इत्यादी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती घेण्यात आली। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।